जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स, एक सुवर्णमय परंपरा। एक्झिबिशन कम सेल मालवण, दिनांक 20 डिसेंबर ते 23 डिसेंबर 2019, वेळ सकाळी 10:30 ते रात्री 8 वाजेपर्यंत, स्थळ द प्राईड हॉटेल, पोस्ट ऑफिस रोड, मालवण। नियमबाह्य पद्धतीने सुरू असलेल्या क्वारी आणि क्रशर कायमस्वरूपी बंद करा या मागणीसाठी तळेकोळ ग्रामस्थांनी दोडामार्ग तहसील समोर सुरू केलेलं उपोषण आज दुसऱ्या दिवशी सुद्धा सुरू आहे। तहसीलदार मोरेश्वर हाडके यांनी उद्या जिल्हा खनिकर्म अधिकारी येऊन क्वारी आणि क्रशरची पाहणी करतील आणि जिल्हाधिकाऱ्यांना कारवाईसाठी अहवाल पाठवतील। तोपर्यंत उत्खनन आणि वाहतूक बंद असेल असं पत्र त्यांच्या दूरध्वनी संदेशानुसार उपोषणकर्त्यांना देऊन उपोषण स्थगित करण्याची विनंती केली। मात्र जोपर्यंत त्या क्वारी आणि क्रशर कायमस्वरूपी बंदचा आदेश येत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार तळेखोल ग्रामस्थांनी केलाय। तळेखोल इथं सुरू असलेले खडी क्रशर आणि क्वारी शासनाच्या नियमांचं उल्लंघन करून सुरू असल्याचा गावकऱ्यांचा आरोप आहे। ब्लास्टिंगमुळे घरांना तडे जाणं, माती आणि खडीमुळे पर्यावरण आणि सामान्य लोकांचं आरोग्य धोक्यात येणं, बेजबाबदार वाहतुकीमुळे अपघात होणं अशा दुष्परिणामांना ग्रामस्थांना सामोरं जावं लागतंय। त्यासाठी तळेखोलमधील गावातल्या ग्रामस्थांनी हे खडी क्रशर आणि क्वारी त्वरित बंद करावे यासाठी गुरुवारपासून साखळी उपोषण सुरू केलंय। गावात एकूण 5 खडी क्रशर आणि क्वारी आहेत। काही क्वारी तर नदीच्या पात्रातच आहेत, त्यामुळे जलस्रोत धोक्यात आले आहेत। याबाबत अनेक महिला पुरुषांनी सर्वांसमोर वस्तुस्थिती मांडली। ग्रामस्थ तळेखोल राहतो आम्ही गडीकुलवाडी 2 नंबर, तर तिकडे कामताचा केशर आहे, त्या केशरामुळे आमचं संपूर्ण घर फुटला, आमचे इंडो सपन घडघडला। म्हणून मी एक दिवसात एका विचारून आमच्या घराकडे बघा असं, तर ना पॉवर अटेंड घालून बघतो म्हटल्या, मागे ते आलेच नाही। परत एक दिवसा गेलो, परत सांगलो तर ते काय त्यांच्यानी चौकशी करू ना, आमचे बायचा पाणी मे महिन्यामेरेन आमका भरपूर पावा आणि आता त्याच्या 50 हात केशर खाली घातला त्यांच्यानी, जमीन पोखल्या आणि 3-3 ब्लास्ट करता दिसा आणि आमका त्या आवाजामुळे कोणता काय ऐकांग येईना काय ह्या ना, आमची जीव कंटाळलो आणि फक्त म्हणतात पाणी एप्रिलातच सुकता आमका कसली तरी त्याच्या हे ना तरी शास्त्रा सांगलो एक दिसा तुमचं म्हटलं असे करून तुमचं म्हटलं पाणी आटा आमका एक टँकर घाला तर आम्ही का कंपनी घातली असं त्यांनी इतकी सांगितलं। तुम्ही काय आमचं केशर बंद जातो आणि आमका त्या कंटाळासून मुक्तता मिळची। साहेब मी सरपंच तळेकोल गावचे सरपंच प्लस ग्रामस्थ ह्या नात्याने आम्ही कालपासून उपोषणाला बसलेलो आहे, तर काल तहसीलदार येऊन गेलेत आणि आज सकाळपासून आम्ही उपोषणला आहे। रात्रीपासून तर रात्रभर सकाळपासून चालूच आहे आमचं उपोषण, काल बसल्यापासून आज सकाळपासून शासनाचे वरिष्ठ अधिकारी इथं आम्हाला परतून पण बघितलेला नाही, डॉक्टर नाही ते नाहीत, पोलीस प्रोटेक्ट पण इथं कोण दिसलं नाही, पोलिसांचे पोलीसचं माणूस पण इथं अजिबात दिसलेले नाही, काय चाललंय काय। आम्ही आमच्या म्हाताऱ्या सगळ्या आलेल्या आहे, आजीबाई आलेल्या आहे, आई आलेल्या आहे, त्यांच्या तब्येतीला ते प्रेशरचे डायबिटीस असे माणसं आहे, शुगर ब्लड प्रेशर असं सगळं चालू असताना हे यांचं निष्काळजीपणा आम्ही कधी म्हणू किती म्हणून सहन करावं। तुम्ही न्याय देणार तेव्हा द्या आम्हाला, पण आमचं आम्हाला शासनाची काहीतरी हे ठेवा ना, आम्ही तुम्हाला गुपचूप येऊन बसलेलो नाही, इथं गपचूप येऊन बसलेलो, पहिले 15 दिवस पत्र दिलं होतं आणि आज शासनाची माणसं इकडे परतून पण बघितलेलं नाही, पोलीस नाही, डॉक्टर नाही, काय चाललंय काय हे आम्हाला प्रश्न पाहिजे, आम्हाला न्याय कधी भेटू द्या, पण तिथं शासनाने काहीतरी हे करायला पाहिजे की नाही नको। तहसीलदार मोरेश्वर हाडके, निवासी नायब तहसीलदार NN देसाई, पोलीस उपनिरीक्षक सुनील बागल आदींनी उपोषणकर्त्यांची सायंकाळी उशिरा भेट घेतली। जिल्हा खनिकर्म अधिकाऱ्यांच्या वतीनं त्यांना पत्र देऊन चर्चासुद्धा केली। गावकरी मात्र उपोषण कायम ठेवण्यावर ठाम होते। पत्र घेऊन आम्ही उठलो तर पुन्हा येरे माझ्या मागल्या होणार आहे, आपला पूर्वानुभव वाईट आहे, त्यामुळे ठोस कारवाई करा, तरच आम्ही उपोषण थांबवतो, अन्यथा उद्यापासून आंदोलन अधिक तीव्र करू असा इशारासुद्धा त्यांनी दिलाय। न्याय न मिळाल्यास मुलाबाळांसह गुरंढोरंसुद्धा इथं आणू असा इशारासुद्धा त्यांनी दिलाय। तुम्ही पाहणी करा, अहवाल पाठवा, नंतर ठोस कारवाई करा, त्यासाठी जितके दिवस जातील तेवढे दिवस आम्ही तहसीलसमोर बसणार आहोत असा पवित्रा त्यांनी घेतलाय। त्यामुळे तहसीलदार मागे परतले, त्यांची शिष्टाई असफल ठरली। दरम्यान सकाळपासून सायंकाळपर्यंत एकही अधिकारी आंदोलनस्थळी फिरकला नाही, आंदोलनकर्त्यांची वैद्यकीय तपासणी झाली नाही, पोलीस कर्मचारी आंदोलनस्थळी तैनात केला नाही, त्याबद्दल सरपंच सुरेश सावंत आणि गावकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला। शिवसेना तालुका प्रमुख बाबूराव धुरी, भाजपचे तालुका अध्यक्ष सुधीर दळवी, माजी जिल्हा परिषद सदस्य चंदू मळीक, उपसभापती लक्ष्मण नाईक,
भाजप युमोचे तालुकाध्यक्ष दीपक गवस, उपनगराध्यक्ष चेतन चव्हाण, पराशर सावंत, राजेंद्र निंबाळकर आणि अनेक पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन पाठिंबा दिला. प्रभाकर धुरी, कोकणनाव, दोडामार्ग.